सुस्वागतम। शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? अभ्यास करत आहात ना? अभ्यासाला खंड पडू देऊ नका। घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आरोग्याची, स्वतःची, कुटुंबाची, आणि त्याचबरोबर अभ्यास करायला मात्र विसरायचं नाही। चला तर मित्रांनो, आज आपण अभ्यासाला विषय घेतलेला आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी। अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथे मी कार्यरत आहे। मी प्राध्यापक सौ संगीता भरतकुमार भालसिंग अहमदनगर। आज आपण अभ्यासाला घटक घेतलेला आहे व्याकरण, आणि त्यामधील उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे समास। आज आपण समास म्हणजे काय त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। खालील वाक्य वाचायची आणि त्या वाक्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया। वाक्य आहेत, पहिलं वाक्य, सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतीक्षण सतर्क असतात। या वाक्यामध्ये प्रतीक्षण हा शब्द अधोरेखित केलेला आहे। दुसरा वाक्य, त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले। इथे राष्ट्रार्पण या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। तिसरं वाक्य, सज्जन व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच। या वाक्यामध्ये योग्यतेचा या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। चौथं वाक्य, लंबोदराला मोदक प्रिय आहेत। इथे लंबोदराला हा शब्द अधोरेखित केलेला आहे। आता हे चारही अधोरेखित शब्द लक्षात ठेवायचे, प्रतीक्षण, राष्ट्रार्पण, योग्यतेचा आणि लंबोदराला। या शब्दांचं काय विशेष आहे, काय विशेष वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया। अधोरेखित शब्दांच्या मध्ये दडलेले दोन शब्द आहेत आणि ते ओळखायचे आहेत आपल्याला, ती चौकट पूर्ण करायची आहे। पहिला शब्द आहे प्रतीक्षण, याच्यामध्ये दोन शब्द दडलेले आहेत आणि दोन शब्दांचा एक शब्द झालाय प्रतीक्षण। पहिला शब्द आहे प्रति, दुसरा शब्द आहे क्षण। याप्रमाणे पुढचे शब्द पाहू आपण। राष्ट्रार्पण, याच्यामध्ये पहिला शब्द आहे राष्ट्र, दुसरा शब्द आहे अर्पण। तिसरा शब्द पाहू आपण। योग्य, याच्यामध्ये पहिला शब्द आहे योग्य, दुसरा शब्द आहे अयोग्य। लंबोदर, पहिला शब्द आहे लांब आणि दुसरा शब्द आहे उदर। पहा, इथे लंबोदर गणपतीला म्हटलेला आहे, उदर म्हणजे पोट, गणपतीचं पोट मोठं आहे, लांब आहे, म्हणून त्याला लंबोदर म्हणतात। यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे बरं? समास म्हणजे काय हे आता या शब्दावरून आपल्या लक्षात येईल। समास म्हणजे कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात। म्हणजे दोन शब्द आहेत वेगवेगळे, ते एकत्र केलेले आहेत, तो समास। विद्यार्थी मित्रांनो, समास म्हणजे मराठी भाषेचा अलंकारच आहे, मराठी भाषेचं हे सौंदर्य आहे, मराठी भाषेतील ही काटकसर आहे। आपण बोलताना, लिहिताना कमीत कमी शब्द वापरून लिहिण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतो। उदाहरणार्थ, चंद्रोदय, सूर्योदय, बटाटेवडा। बटाटेवड्याला आपण असं म्हणत नाही की बटाटे घालून केलेला वडा। पोळपाट, पोळी लाटण्याचं एक साधन किंवा पोळीसाठी तयार केलेला पाट, असं न म्हणता पोळपाट म्हणतो। याचा अर्थ काय की अशा शब्दांच्या एकत्रीकरणाला, कमीत कमी शब्द एकत्र आणण्याला समास असे म्हणतात। यानंतर सामासिक शब्द म्हणजे काय? तर अशा प्रकारच्या एकत्रीकरणारे जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात। सामासिक शब्दांचा विग्रह, विग्रह म्हणजे फोड करणे, भाग करणे, वेगवेगळे करणे शब्द,
सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो आणि या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. यानंतर आता आपण त्याची उदाहरणं पाहूया. उदाहरणार्थ एका गटामध्ये घेतले सामासिक शब्द, दुसऱ्या गटामध्ये घेतलेला आहे त्या शब्दाचा विग्रह. पाहूया आपण सामासिक शब्दाचा विग्रह कसा केला जातो. ज्ञानामृत हा शब्द घेतलाय सामासिक शब्द, याचा विग्रह कसा केला जाईल. ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत असा विग्रह केला जाईल. दुसरा शब्द आहे घरोघर, याचा विग्रह होईल प्रत्येक घरी. पुढचा शब्द आहे अहोरात्र, याचा विग्रह दिवस आणि रात्र, पण अह याचा समानार्थी शब्द आहे दिवस, दिवस आणि रात्र अहो रात्र. पुढचा शब्द आहे जितेंद्रिय, त्याचा विग्रह होईल जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो, जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. आता या सामासिक शब्दांच्यावरून आणि त्याच्या विग्रहावरून काही बाबी आपल्या लक्षात येतात, त्या कोणत्या त्या पाहू आपण. समासात कमीत कमी दोन शब्द असतात, समासात कमीत कमी दोन शब्द असतात. समासातील शब्दांना पद म्हणतात, जो शब्द आहे त्याला पद म्हणायचं. पहिला शब्द म्हणजे पहिलं पद असतं, दुसरा शब्द म्हणजे दुसरं पद असतं. लक्षात आलंय, पहिला शब्द म्हणजे पहिलं पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. आणि या दोन पदांच्या पैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे चार प्रकार पडतात. म्हणजे पहिलं दुसरं पद आहे याच्यापैकी कोणाला महत्त्व आहे, कोणतं प्रमुख पद आहे, यानुसार समासाचे चार प्रमुख प्रकार पडतात. ते कोणते ते पाहू आपण एका तक्त्याच्या आधारे. समासाचे प्रकार आणि हा तक्ता दिलेला आहे. तक्त्यामध्ये पद प्राधान्य, प्राधान्य म्हणजे महत्त्व किंवा प्रमुख, नंतर दुसरा रकाना समासाचे नाव आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत. पहिला प्रकार जो आहे तो पहिले पद प्राधान्य असणारा प्रकार आहे, अव्ययी भाव समास. त्याची उदाहरणं दिलेली आहेत प्रतिदिन, दिवसेंदिवस. इथे पहिला शब्द किंवा पहिलं पद महत्त्वाचं आहे. कोणतं? प्रतिदिन शब्दाची फोड केली आपण किंवा विग्रह केला तर होईल प्रति आणि दिन दोन शब्द. दिवसेन हा एक शब्द आणि दिवस हा दुसरा शब्द किंवा पद. मग यामध्ये पहिलं पद महत्त्वाचे आहे, प्रति दिवसेन हा पहिला पद महत्त्वाचा भाग आहे, म्हणून हा झाला अव्ययी भाव समास. दुसरा प्रकार आहे दुसरे पद प्रधान, म्हणजे दुसरा शब्द जो आहे तो महत्त्वाचा किंवा मुख्य आहे आणि त्या समासाचं नाव आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास उदाहरणार्थ सूर्योदय, अनपेक्षित. आता सूर्योदयामध्ये दोन शब्द आहेत, सूर्य आणि उदय. याच्यामध्ये उदय शब्द महत्त्वाचा आणि अनपेक्षित अनपेक्षित. इथे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे, म्हणजे तत्पुरुष समासात दुसरं पद महत्त्वाचं असतं. तिसरा समासाचा प्रकार आहे दोन्ही पदे प्रधान असणारा, तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे दोन, दोन दोन. उदाहरणार्थ खरे खोटे, भाजीपाला. खरे खोटेमध्ये दोन्ही शब्द दोन्ही पद महत्त्वाचे, भाजीपालामध्ये दोन्ही शब्द दोन्ही पद महत्त्वाचे आहेत. दोन्हींना समान प्राधान्य आहे. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. त्याची उदाहरणं दिलेली आहेत अथांग, सनाथ. अथांग याचा अर्थ ज्याचा थांग लागत नाही असा जो तो कोणी सागर, अथांग सागर असं आपण म्हणतो. सनाथ, नाथ आहे ज्यास असा जो तो
जो अनाथ नाही तो सनाथ आहे, अशी ही उदाहरणं दिलेली आहेत। आता या प्रमुख प्रकारांच्या शिवाय आपल्याला उपप्रकार सुद्धा अभ्यासायचे आहेत, ते कोणते पाहू आपण। आता उपप्रकार, समासाचे मुख्य प्रकार आणि त्याचे उपप्रकार। पहिला प्रकार अव्ययी भाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, कोणते आहेत ते पाहू। विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास। तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, त्याचे उपप्रकार आहेत इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व। आणि चौथा शेवटचा प्रकार आहे बहुव्रीही समास। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये हे 4 प्रमुख प्रकार आणि हे 3 आणि 3 = 6 असे 10 एकूण समासाचे प्रकार अभ्यासायचे आहेत। चला तर आपण आता अव्ययी भाव समास हा पहिला प्रकार अभ्यासणार आहोत काही उदाहरणांच्या सहाय्याने। खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा। आता खाली वाक्य दिलेली आहेत, त्या वाक्यामधील आपल्याला पहिल्यांदा सामासिक शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे आणि तो अधोरेखित करायचा आहे। पहिलं वाक्य, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली। निरीक्षण करून आपण पाहू, इथे 2 शब्द एकत्र झालेले आहेत, यथाशक्ती तो शब्द आपण अधोरेखित करूया। दुसरं वाक्य आहे, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही। इथे 2 शब्द एकत्र करणारा जो शब्द आहे तो आहे गैरहजर, तो अधोरेखित करूया आपण। तिसरं वाक्य आहे, रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात। इथे कोणते 2 शब्द एकत्र केलेले आहे, 2 पदं पाहूया आपण, पावलोपावली तो शब्द अधोरेखित करूया आपण। आता 3 शब्द लक्षात ठेवा, यथाशक्ती, गैरहजर, पावलोपावली। लक्षात आलंय, यावरून आपल्याला अव्ययी भाव समासाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचंय, कसा ओळखायचा तो पाहूया आपण। आता यावरून असं लक्षात येते की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असते, ते महत्त्वाचे असते व सामासिक शब्दांचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा तो अव्ययी भाव समास होतो। आता इथे 2-3 गोष्टी स्पष्ट करूया आपण की इथे अव्यय म्हटलेलं आहे, पहिलं पद महत्त्वाचं आहे पण ते अव्यय आहे, म्हणजे तो अविकारी शब्द आहे। अविकारी, अव्यय याचा अर्थ असा की लिंग, वचन, विभक्ती, काळ यांचा परिणाम त्या शब्दांवर होत नाही। परिणाम होत नाही याचा अर्थ शब्दांचं रूप बदलत नाही। कशानुसार? लिंग, वचन, विभक्ती, म्हणजे कर्त्याच्या लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत नाही, शब्दाचं रूप बदलत नाही, असं ते अव्यय। आणि क्रियाविशेषण अव्यय जे आहे त्याचा सामासिक शब्दात वापर केलेला असतो। लक्षात आलंय, त्याला म्हणायचं आहे अव्ययी भाव समास। विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, आणि क्रिया विशेषण, त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितलेली असते, त्याला म्हणायचं क्रिया विशेषण अव्यय। उदाहरणार्थ, मुले जलद चालतात, जलद क्रिया विशेषण आहे। चालणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली जाते। लिंग, वचन यामध्ये बदल केला तरी जलद या क्रिया विशेषणावर काहीच परिणाम होत नाही, बदल होत नाही, म्हणून त्याला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात। लक्षात आलंय, असा हा अव्ययी भाव समासाचा प्रकार। आता आपण पाहूया की कोणकोणत्या प्रकारचे शब्द अव्ययी भाव समासामध्ये येतात। त्यामध्ये संस्कृत भाषेतले शब्द येतात, पहा कोणते आहेत ते आपण पाहूया।
उदाहरणार्थ प्रति, प्रति म्हणजे प्रत्येक. आता पहा, प्रति हा शब्द जो आहे तो कसा लिहिला आहे, दुसरी वेलांटी असलेला. प्रत्येक, प्रतिमास, प्रतीक्षण, प्रतिदिन ह्याची उदाहरणं. आ, आ आमरण, आजन्म, आजीवन, यथा म्हणजे प्रमाण, यथाविधी, यथामती, यथाशक्ती, अशी ही उदाहरणं आहेत. पहा, हे संस्कृत भाषेतले उपसर्ग आहेत. कुठले शब्द आहेत म्हणजे प्रति, आ, आ आणि यथा, हे संस्कृत भाषेतले उपसर्ग आहेत आणि त्याच्यापासून हे शब्द तयार झालेले आहेत. प्रतिमास, प्रतीक्षण, प्रतिदिन, आमरण, आजन्म, आजीवन, यथाविधी, यथामती, यथाशक्ती. आणि संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययच मानतात आणि हे उपसर्ग प्रारंभी म्हणजे सुरुवातीला लागून बनलेले सामासिक शब्द आहेत. आले लक्षामध्ये? आणि या उपसर्गाच्या अर्थांनाच या सामासिक शब्दात अधिक महत्त्व आहे, म्हणूनच याला अव्ययी भाव समास किंवा प्रथम पद महत्त्वाचा असणारा हा समास आहे. म्हणजे हे शब्द क्रिया विशेषण अव्ययच आहे, म्हणूनच याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. काय लक्षात येत आहे वरील उदाहरणावरून? प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतले उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृतमधील उपसर्गांना अव्ययच मानले जाते. वरील उदाहरणात हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व या उपसर्गांना सामासिक शब्दात अधिक महत्त्व आहे. हे झाले संस्कृत भाषेतले शब्द. आणखी कोणते शब्द येतात पाहूया आपण. अरबी आणि फारसी भाषेतले शब्दसुद्धा येतात. पहा, पाहूया कोणते शब्द आहेत. दर म्हणजे प्रत्येक, दरसाल, दरडोई, दरमजल हे झाले सामासिक शब्द. गैर म्हणजे प्रत्येक, गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त असे गैर हे उपसर्ग लागलेलं आहे इथे. हर म्हणजे प्रत्येक, हर रोज, हर हमेशा, हर हा उपसर्ग लागलेला आहे फारसी भाषेतील. बे म्हणजे विरुद्ध, बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक हे फारसी भाषेतील उपसर्ग आहे बे. नंतर वरील उदाहरण संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेत अव्ययी भाव समासाची उदाहरणं तयार झालेली आहेत. आता इथे फारसी आणि अरबी भाषेतील शब्द आलेले आहेत, उपसर्ग आलेले आहेत आणि त्याच्यापासून शब्द तयार झालेले आहेत सामासिक शब्द. पुढे पाहूया आपण मराठी भाषेतील शब्द. पाहूया आपण मराठी भाषेमध्ये कसे सामासिक शब्द झालेले आहेत तयार. गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात. पहा, शब्दांची द्विरुक्ती झाली आहे. द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा, डबल. क्रियाविशेषण असं वापरलेले आहे जोड शब्द. गावोगाव म्हणजे मराठीमध्ये शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोड शब्द, ते क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. गावोगाव प्रत्येक गावात, गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत, दारोदारी प्रत्येक दारी, घरोघरी प्रत्येक घरी. मराठी भाषेमध्ये द्विरुक्ती म्हणजे पहिल्या शब्दाचीच पुनरावृत्ती झालेली आहे. हे शब्द तयार झालेले आहेत ते क्रिया विशेषणाप्रमाणे वापरले जातात, म्हणून ही उदाहरणे अव्ययी भाव समासाची उदाहरणे आहेत. आता यावरून आपण पाहूया, एक तक्ता पूर्ण करूया. आपण आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्यावरून आपण खालील तक्ता पूर्ण करूया अशी कृती आपल्याला आहे. एका गटात सामासिक शब्द दिलेले आहेत आणि दुसऱ्या गटामध्ये त्याचा विग्रह दिलेला आहे. आता पहिल्या ठिकाणी रिकामी जागा दिली आहे सामासिक शब्दाची आणि विग्रह दिलेला आहे जन्मापासून. मग इथे एक शब्द कसा होईल, विग्रह करून दिलेला आहे, मग त्याचा एक शब्द करायचा आहे.
पाहूया आपण, शब्द होईल आजन्म। जन्मापासून विग्रह आहे, सामासिक शब्द होईल आजन्म। दुसरा शब्द दिलेला आहे प्रतिदिन, त्याचा विग्रह करायचा आहे। विग्रह होईल प्रत्येक दिवशी, प्रतिदिन प्रत्येक दिवशी। तिसरा सामासिक शब्द दिलेला नाही, विग्रह दिलेला आहे कंठापर्यंत, कंठ म्हणजे गळा, कंठापर्यंत। शब्द होईल आकंठ, कंठापर्यंत हे दोन शब्द आपण एकत्र केले, आकंठ। चौथा शब्द दिलेला आहे सामासिक व्यक्तिगणिक, त्याचा विग्रह होईल प्रत्येक व्यक्तीला। पाचवा सामासिक शब्द शोधायचा आहे, विग्रह आहे प्रत्येक दारी, शब्द होणार आहे दारोदारी। आले लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अव्ययी भाव समास आपला पूर्ण झालेला आहे। पुढील समास पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अभ्यास करत रहा। बेल आयकॉन दाबल्यास मी नवनवीन व्हिडिओ जसजसे पोस्ट करेल तसतसे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या त्या संबंधित घटकावरच्या चाचणी किंवा कृती त्याची लिंक टाकलेली असते गुगल फॉर्म, टेस्ट मॉज या वेबसाईटवरून, तर ती तुम्ही सोडवायची आहे आणि वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे। दररोजचा अभ्यास दररोज करा, म्हणजे पुढे अभ्यासाचा भार तुम्हाला जाणवणार नाही। आनंदी रहा, अभ्यास करा, शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू।